वाढवण्यानंतर परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावरती येत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी बाजारपेठा देखील सज्ज झालेल्या आहेत. आपल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या त्यांच्या गरजेच्या वस्तू देण्यासाठी बाजारांमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. कॉटन किंग, लिनन किंग अशा महत्त्वाच्या अशा एक नामांकित ब्रँडचाच एक उपप्रकार असलेला टायझर याने आपल्या ग्राहकांसाठी काही नवीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ते नेमके काय आहेत हे आपण जाणून घेऊया त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून. सर, टायझर हा ब्रँड आपण आपल्या लोकांसाठी घेऊन आलो आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला या ब्रँड बद्दल थोडी माहिती सांगा की नेमका ब्रँड काय आहे आणि ती खासियत काय आहे. ओके, तुम्ही ब्रँडची खासियत विचारायला गेला तर ती आमची नवीन टॅगलाईन आहे. त्याच्यातनं तुम्हाला ब्रँडचा स्पिरिट काय ते लक्षात येईल. ते आहे की स्मार्ट लुक्स स्मार्ट प्राइसेस. तर त्यातनं आम्हाला असं अचीव करायचं आहे की जी 25 ते 35 वयोगटातली जी मुलं आहेत ज्यांचा तुम्ही आत्ताची लाईफस्टाईल बघितलं तर त्यांना ऑफिसमध्ये कामही करायचं असतं किंवा त्यांच्या जे काही वर्कप्लेस आहेत तिथं कामही करायचं असतं, पण त्याच्यानंतर त्यांना संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा असतील, कॉफी असेल, चहा असेल, कुठं कोण पबमध्ये जात असेल, कोण हॉटेलमध्ये जात असेल, तेही करायचं असतं. ते करत असताना त्यांना दोन्ही जगतामध्ये खेळायचं असतं. तर ते करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की वी नीड टू फोकस ऑन गारमेंट ज्याच्यामध्ये स्मार्ट लुक्स ऑफिसमध्येही असतील, बट ॲट द सेम टाईम तो ऑफिसच्या बाहेर जरी तो घालून गेला तरी ते स्मार्ट लुक्स त्याला भावतील. तर त्यामुळं टिपिकल बोरिंग ऑफिस कॅज्युअल्स नाही आहेत, सॉरी ऑफिस फॉर्मल्स नाही आहेत आमच्याकडं. आमच्याकडं स्मार्ट लुक्सवाले फॉर्मल्स मिळतात जे तुम्ही फंक्शनला असेल किंवा रात्री क्लबिंगला असेल, हॉटेलमध्ये असेल, तिथेही तुम्ही घालून जाऊ शकता. तर ही जी नवीन जनरेशनची मानसिकता आहे आणि ते करत असताना तुम्ही नवीन जनरेशन बघितलं असेल तर बरेच चोखंदळ असतात, वेगळ्या पद्धतीनं चोखंदळ आहेत. आधीचं गिराईक जे होतं ते शेजारच्या दुकानामध्ये किती मिळते ह्याच्याबद्दल चोखंदळ होतं, आता ती ऑनलाईन जाऊन सर्च करतात. तुम्ही कुठलाही मोबाईल घ्यायला गेला तर तो माणूस नवीन जनरेशनचा जरी असला तरी तो आधी ऑनलाईन बघतो, मग दुकानात जातो, मग त्याची स्कीम आत्ता इथं काय बघतो, ते गिफ्ट कुपन बघतो. त्यामुळं त्या चोखंदळ अशा गिराईकाला जोपर्यंत आम्ही बेस्ट व्हॅल्यू देत नाही तोपर्यंत त्याला आमचे प्रॉडक्ट भावणार नाही. त्यामुळं आम्ही ते फोकस करत असताना जे मार्केटमध्ये 900,000 रुपयाला शर्ट देतात तेच शर्ट आम्ही 595-695 त्यांना डिलिव्हर करत आहोत. बरोबर. असं तुम्ही सांगितलं होतं की तुमचा जो शर्ट आहे तो लाईक जो हाय ब्रँडचे शर्टचे जी सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड केली आहे तर ती या लो ब्रँडमध्ये लो प्राइसेसमध्ये पण तुम्ही ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहात लोकांना, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा. आम्हाला असं आणखीन एक जाणवलं की हा जो प्राईस सेगमेंट आहे 500-600 रुपीज शर्ट्सचा त्याच्यामध्ये लोकांना किंवा गिराईकाला सर्व्हिस मिळायची नाही, की एक्सचेंज असेल तर एक्सचेंजसाठी भांडं लागायचं, रिटर्न पॉलिसी नसायची, खराब झालं तर कोणी विचारणार नसायचं. तर आम्हाला असं जाणवलं की शेवटी प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट आहे आणि तो आता फॉर एक्झाम्पल गॅरंटी किंवा वॉरंटी तुम्ही गाडीला विचारायला गेला तर जी 15 लाखाची गाडी असते त्यालाही 2 वर्षाची वॉरंटी असते आणि मारुती असेल त्याला जरी त्याला पण 2 वर्षाची वॉरंटी असते, त्याचं इंजिन छोटं असेल पण वॉरंटी तर 2 वर्षाची आहेच ना. तसं आम्हाला जाणवलं की ठीक आहे शर्ट एक 1800 असेल, 1600 असेल, पण तो खराब 600 शर्ट खराब झाला पाहिजे असं कोणी सांगितलं. म्हणजे मारुतीवाले तुम्हाला असं तर म्हणत नाही ना अरे 6 लाखाची तर गाडी वॉरंटी काय मागतो, पण अशी उत्तर शर्टाला मिळायची. ते मला इंडस्ट्रीमधलं चेंज करायचं होतं की तुम्ही 500-600 जरी शर्ट घेतला तरी जी काय क्वालिटी मी प्रॉमिस केली ती तर गिराईकाला डिलिव्हर झाली पाहिजे. आणि त्यातनं फर्स्ट इन इंडस्ट्री सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करायला चालू केले. इनिशियली आम्ही 1 इयर गॅरंटी दिली, अजूनही देतो, पण 1 वर्षाची गॅरंटी दिली. बिल नसेल आणि गारमेंट इंटॅक्ट असेल म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आम्ही नो क्वेश्चन्स आज एक्सचेंज पण देऊन टाकतो त्यांना. अशा सगळ्या सर्व्हिसेस किंवा आमचे शोरूम जे आहेत त्या एक ब्रँडेड फील देतात. तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस पण नुसतं प्रोडक्ट नाही, आम्ही त्याच्याबरोबर अशा सर्व्हिसेस ज्या जनरली तिप्पट चौपट महाग गारमेंट्समधनं तुम्हाला मिळतात अशा सर्व्हिसेस आम्ही इथे द्यायला चालू केल्या. सर, स्मार्ट लुकसाठी तुम्ही आता एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे जे इझी कॉटन आपण केलं होतं, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा नेमकं हा काय प्रोडक्ट आहे आणि कशा प्रकारात वेगळं पण काय आहे त्याचं. राईट, स्मार्ट लुक्समध्ये मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं सध्याच्या गिराईकाला थोडंसं फ्लुईड आहे, वर्क आणि नो वर्क ह्याच्यामध्ये अंतर नाही आहे, तसं थोडंसं ब्लर्ड आहे. ते करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की त्या गिराईकाला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स पाहिजे. तुम्ही शर्टामध्ये बघायला गेलं तर ब्रॉडली 2 कॅटेगरीज येतात, एक 100% कॉटन येतं, एक पॉलिस्टर येतं. पॉलिस्टरचं ॲडव्हान्टेज असं आहे की त्याचे इस्त्री जात नाही,
कडक दिसतो, धुवायला वगैरे सोपा असतो, वाळायला सोपा असतो. कॉटनमध्ये कम्फर्ट तुम्हाला बरंच चांगलं मिळतं, लुक्स पण एनहान्स मिळतात, बट बाकीच्या आत्ता मी तुम्हाला ज्या क्वालिटीज पॉलिस्टरच्या सांगितल्या त्या कुठल्याच मिळत नाही. हे रिंकल पडतं, वॉशिंग थोडं डेलिकेट असतं, वाळत नाही पटकन, ह्या सगळ्या गोष्टी कॉटनमध्ये येतात. तर आम्हाला असं लक्षात आलं की करंट जे गिरायक आहे, तुम्ही करंट जनरेशन बघितलं असेल, त्याला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स पाहिजे, तो कॉम्प्रोमाइज कुठंच करायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला असं जाणवलं की नो कॉम्प्रोमाइज प्रॉडक्ट आपण आपल्या रेंजमध्ये आणला पाहिजे. त्यामुळे आमची जी 595 रेंज होती त्याच्यापेक्षा वरचा, म्हणजे आमच्यातला टायझर श्रेणीतला सर्वात चांगला प्रॉडक्ट, विच इज इझी कॉटन आम्ही त्याला नाव दिलं. आणि ते इझी कॉटन प्रॉडक्टमध्ये आम्ही असं केलं की तुम्ही समजा एखादा धागा त्याचा झूम समजा केलं तर मी समजा हे दाखवू शकतो का, हा जो मधला तुम्हाला स्टँड दिसतोय सोनेरी रंगाचा तो अज्युम करा की तो पॉलिस्टर आहे. त्याला जो विळखा घातला आहे तो आहे कॉटन, म्हणजे मध्ये असा पॉलिस्टरचा धागा आहे त्याच्यावरती कॉटनच्या धाग्याने विळखा घातला आहे. साप जसा विळखा घालतो तसा विळखा घातला आहे त्यातनं. आणि अशा धाग्याने बनवलेला शर्टही इझी कॉटनचा शर्ट, त्यातनं ॲडव्हान्टेज सर्वात मोठा काय होतो, तुमच्या शरीराला पॉलिस्टर कधी टचच होत नाही. तुमच्या शरीराला कायम कॉटनच्या ह्यानी विळखा घातल्यामुळं तुमच्या शरीराला जो टच होतो तो सगळा कॉटनचा होतो. त्यामुळे तुम्हाला कॉटनचं कम्फर्ट पाहिजे असतं, बाहेरून शर्टामध्ये दिसणारा जो लुक असतो तो पण कॉटनचा मिळतो. विराज आतला कोरला म्हणजे त्याच्या ज्या इनर कोरला जो धागा आहे तो पॉलिस्टरचा आहे, त्यामुळे तो वरती जरी विळखा घातला असला आणि तो असं तुम्ही बेंड करायचा प्रयत्न केला तर पॉलिस्टर त्याला परत सरळ करतं. आणि त्यामुळे जे तुम्हाला रिंकल फ्री नेचर जे पाहिजे असतं, पटकन वाढलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला अचीव करतात आणि तुम्हाला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स मिळतात. आणि त्यामुळं आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या कस्टमरच्या प्रायोरिटीज बघतात त्याचं, म्हणजे तुम्ही इझी कॉटनचा शर्ट ऑफिसमध्ये घातला तर दिवसभर तो फ्रेश राहतोच, तोच शर्ट घालून तुम्ही घरी न जाता डायरेक्ट ऑफिसवरनं कुठंतरी हॉटेलला क्लबला चहा प्यायला मित्रांबरोबर कट्ट्यावर जाऊ शकता आणि तो शर्ट तुम्हाला कम्फर्ट पण देईल आणि तो फ्रेशच दिसेल राहता परत. सर आतापर्यंत आपण चर्चा केली की आपल्या प्रोडक्टबद्दल, एक जनरल लोकांमध्ये आता एक ट्रेंड दिसून येत आहे की स्वदेशीच्या वापरावरती खूप भर दिला जात आहे लोकांकडून, तर आपल्या प्रोडक्टला आपण त्या मुवमेंटशी कसं रिलिव्हन्स करू शकतो किंवा आपल्याकडे आत्मनिर्भरसाठी काही आपण प्रयत्न करतो आहे का? येस, आत्मनिर्भर बघायला गेलं तर आमचे सगळे प्रोडक्ट भारतातच मॅन्युफॅक्चर होतात आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रातच आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. तर त्यामुळे मॅन्युफॅक्चरमध्ये बघायला गेलं तर 100% प्रॉडक्ट हे आम्ही भारतातच बनवतो. आधीपासून ब्रँड चालू झाल्यापासून 3 वर्षापासून आम्ही इथंच बनवतो. त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट 5-10% असे होते की ज्याचं कापड आम्ही बाहेरून घ्यायचो परदेशातनं, स्पेसिफिकली चायना असेल, टर्की असेल, ह्या देशातनं कापड आहे. फॉर्मल पॅन्ट तुम्ही बघितलं असेल तर त्याचे कापड बाहेरनं यायचं. ती पण आम्ही आता स्टेप घेतली की आम्ही तर सगळे प्रॉडक्ट 100% बनवतोच बनवतो. डायरेक्ट शर्ट तर आम्ही एक कधीच इम्पोर्ट केला नाही, पण कापड पण बाहेरचं घ्यायचं नाही हे पण आम्ही ठरवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जे इंडियन मॅन्युफॅक्चरर्स होते त्यांच्याबरोबर आम्ही बोलणी केली. इंडियन मॅन्युफॅक्चरर्सनी काही त्यांच्याकडनं, कारण की जनरली आम्ही इंडियाकडनं घ्यायचो नाही आणि बाहेरकडनं घ्यायचो, याचा येतो की महाग होतं म्हणूनच आम्ही बाहेरनं घ्यायचो. पण इंडियन मॅन्युफॅक्चरर्सनी पण काही कॉम्प्रोमाइजेस केले की आम्ही 4 पावलं खालती येतो. आम्ही पण ॲक्च्युली प्रॉडक्ट आधी फॅब्रिक जितक्याला मिळायचं त्याच्यापेक्षा आम्ही 10-15-20% किंमत जास्त मोजतो आहे, पण एवढं तर आपण देशाकरता करूच शकतो. आणि दुसरं असं आम्हाला वाटलं की एकदा काय सगळ्या ऑर्डर्स इंडियन मॅन्युफॅक्चरर्सला आल्या तो पण तर कॉस्ट कमी करू शकेल. जरुरी नाही आहे की कदाचित वर्षभरानंतर ज्या किमतीत आम्ही टर्कीतनं घ्यायचो चायनातनं घ्यायचो त्याच किमतीमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीत पण तो आम्हाला डिलिव्हर करायला चालू करेल, पण आपण सपोर्ट केलं तर चालू करेल. तर त्यामुळे आत्मनिर्भरता आम्ही आमच्यासाठी तर आम्ही 100% होतोच, पण इव्हन आमच्या इनपुट कॉस्टमध्ये पण आम्ही 100% इंडियन मेक प्रोडक्ट्सच आम्ही त्याच्यामध्ये बनवतो आहे. त्यामुळे जुलैमध्ये जे काय आम्ही प्रोडक्ट्स बाजारात आणले त्याच्यामध्ये इव्हन कपडा पण कुठलाही बाहेरच्या देशातनं घेतलेला नव्हता. सर लोकांना आपल्या ब्रँडबद्दल तर माहिती झाली आहे, पण आता प्रत्येकाला असा प्रश्न पडेल की जवळपास कुठलं आपल्याकडे टायझरचं शोरूम आहे का किंवा मग अवेलेबल होऊ शकेल का, तर त्या संदर्भात काय म्हणजे सांगाल की हे कुठे कुठे आत्ता अवेलेबल आहे आणि इन फ्युचर आपलं एक्सपान्शन प्लॅन काय असणार आहे? कारण की आत्ता आमचं मार्केट बघायला गेलं तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये किंवा ह्याच्या जे सोलापूर असेल तर इथं सगळं एक्सपान्शन आहे. नेक्स्ट फेज ऑफ एक्सपान्शन आम्ही
खानदेशमधला काही एरिया आहे, विदर्भ असेल, मराठवाड्यातला काही उरलेला एरिया आहे तिथे एक्सपान्शन करणार आहोत. आणि टायझरमध्ये आत्ता असं आहे की त्याचा प्राईस पॉईंट बघत असता, त्याचं पेनेट्रेशन बघत असता, आम्हाला टियर वन टियर टू सिटीजमधनं तर रिस्पॉन्स होताच, पण सरप्राईजिंगली टियर थ्री सिटीजमधनं पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला आहे. त्यामुळं ते पेनेट्रेशन आम्हाला वाढवण्यासाठी थोडासा कालावधी जाईल, कारण तुम्हाला मार्केट सर्व्हिस करायचं असेल आणि एकेका डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तालुक्यावाईज स्टोअर्स करायचे असतील तर थोडा पेनेट्रेशनला वेळ लागतो. पण आत्ता तरी आम्ही उरलेला जो मराठवाडा विदर्भ या ठिकाणी आम्ही एक्सपान्शन करू. एज कम्पेअर टू अदर ब्रँड आहे ना, ते टायझरचे प्राइस कमी. आणि दर्जा बाबत जर म्हणायचं झालं तर काय? दर्जा पण तसा छान आहे, नेहमी तुम्हाला वापरताना कम्फर्ट लेवल वगैरे फिटिंग.